बातमीपत्रात मी अश्विनी बसोळे आपलं स्वागत करते. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. त्रिधारा देवस्थानचे दर्शन घेऊन दोन महिला एका ऍक्टिवा गाडीवर बसून परभणीकडे येत होत्या. आज गुरुवारी 28 जुलै रोजी त्या दुपारी 12 वाजताच्या सुमारास महानगरपालिकेच्या वॉटर फिल्टर प्लांट जवळ आले असता त्यांच्या स्कूटीने अचानक पेट घेतला. दूर निघत असल्याचे ऑटो चालकाच्या लक्षात आल्यानंतर या महिलांना त्या ऑटो चालकाने सांगितले. त्याने तात्काळ गाडी थांबवून या महिला बाजूला झाल्या असत्या. त्यानंतर स्कूटीने पेट घेतला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे थोडा वेळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी तांडवे पोलीस आणि आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले व अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या फायरमॅन वसीम अखिल अहमद, मदन जाधव व शेख महबूब यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ऍक्टिवा गाडी जळून खाक झाली होती. या घटनेत दोन महिला मात्र बाल बाल जखमी असून स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिनेश परसावत यांनी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आज गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. संघटन मंत्री संजय कोटगे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. दिनेश परसावत शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. हिंगोली जिल्ह्यातील दलित व आदिवासी युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी औंढा तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात आदिवासी रावण साम्राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पोथी येथील आश्रमशाळेतील 10वी वर्गात शिकणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनी शाळेतील वाडक सरिता विलकरे व सचिन बर्डे यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन बर्डे या युवकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली होती. पीडित मुलगी ही दलित आदिवासी असल्याने त्याच्यासोबत विवाह करण्यास बर्डे हा टाळाटाळ करत होता, त्यामुळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर बल्लाभाऊ कोकाटे, डॉक्टर चंद्रमणी पाईकराव, बाळू कराडे, कृष्णा ठोंबरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विद्युत ग्राहकांकडे महावितरण कंपनीच्या विद्युत बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे महावितरणाकडून जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याभरात थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणाकडून विशेष मोहीम राबवली जाते. ज्या वीज ग्राहकांनी चालू महिन्याचं बिल थकवले त्यांचे वीज कनेक्शन महावितरणाकडून कट करण्यात येत आहे. जुलै महिन्यापर्यंत महावितरणाकडून 95 गावांचा वीज पुरवठा खंडित केला गेला असून आतापर्यंत 8000 ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कट करून महावितरणाने त्यांना शॉक दिला आहे, त्यामुळे विद्युत बिल न भरणाऱ्यांचे धाबेदण आणले आहेत. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत गटाचे व पंचायत समिती अंतर्गत गणाचे आरक्षण आज गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोडत पद्धतीने जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या उपस्थितीत दुपारी निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांच्या गटात बदल झाला आहे, त्यामुळे काही खुशी काही गम अशी परिस्थिती यावेळी दिसून आली. परभणी तालुक्यातील झरी गट ओबीसी, टाकडी गट व ओबीसी महिला, असोला गट सर्वसाधारण महिला, टाकळी कुंभकरण सर्वसाधारण महिला, पेडगाव सर्वसाधारण, जाम अनुसूचित जाती, सिंगणापूर ओबीसी महिला, पिंगडी सर्वसाधारण महिला, लोगाव अनुसूचित जाती महिला, पोखर्णी सर्वसाधारण महिला, दैटना सर्वसाधारण असे राहणार आहे. या आरक्षण सोडवतीनंतर जिल्हा परिषदेच्या अनेक मातब्बर सदस्य अडचणीत आले आहेत. तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या लढतीचे चित्र या आरक्षण सोडतीनंतर बदलणार आहे. सोनपेठ पोलिसांनी करम परिसरात लूटमार करणाऱ्यांना काही तासातच जेरबंद केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनपेठ परळी रोडवर करम पाठीजवळ गंगाखेड ते परळी रोडवर विष्णू व्यंकटराव देवसटवार राहणार परळी वैजनाथ यांच्या मुनिमास अडवून दिनांक 26 जुलै रोजी रात्री 8 वाजता अज्ञात 2 आरोपींनी लुटले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात विष्णू देवसटवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी तपासाची सूत्रे हलवून यातील आरोपींची ओळख पटवली असता मयूर बाजीराव मोरे राहणार मुंगी तालुका परळी योजनात व सचिन सोळके यास चोरीचा रोख 4 लाख रुपये व या गुन्ह्यातील दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.